टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गुंठेवारी वाढीव विकास शुल्काचा जीआर रद्द करा, भाजपचे एनआयटीच्या अध्यक्षांना निवेदन. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनाकारण फसवण्यात आले, लवकरच ते निर्दोष सिद्ध होऊन पक्षात येणार, शरद पवार यांचे सूतोवाच. आणि डॉक्टर अनिल बोंडे यांची मलिक राऊत व पवारांवर जोरदार टोलेबाजी, तर गृहमंत्र्यांना म्हटले हातपाय बांधलेले गृहमंत्री. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. गुंठेवारी अंतर्गत राज्य सरकारने विकास शुल्कात जवळपास 53 गुणांनी वाढ केली असून त्या जीआर विरोधात भाजपने एनआयटीला धाव घेतली. यावेळी भाजप आमदार आणि नगरसेवकांनी एनआयटीच्या अध्यक्षांना निवेदन दिले. हा जीआर त्वरित रद्द न केल्यास शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने यावेळी दिला. राज्य सरकारने गुंठेवारी नियमांतर्गत पर स्क्वेअर फूटमध्ये तिप्पट दरवाढ केली असून सामान्य नागरिकांना याचा फार मोठा फटका बसलाय. हा जी आर रद्द करा या मागणीसाठी भाजपच्या वतीने एनआयटीमध्ये धाव घेतली आणि जी आर रद्द करण्यासाठी एनआयटी अध्यक्षांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 56 रुपये नियमित करण्याचे लागत आता थेट 168 रुपये करून ही राज्य सरकार विकास कामात शून्य तर आहेच, पण आता भ्रष्टाचारात अव्वल क्रमांकावर आहे, असा टोला आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारवर मारला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गुंठेवारी अंतर्गत जे 56 रुपये नियमितीकरणाचे लागत होते त्याच्यामध्ये त्यांनी टिप्पल वाढ केली आणि लगभग आता प्रति स्क्वेअर फूट ज्या लोकांनी 30 रुपये 40 रुपये 50 रुपयामध्ये प्लॉट खरेदी केले आता त्यांना 168 रुपये प्रति फूटच्या रेमाने चार्ज भरणं पडत. ही सरकार एक तर सगळ्या क्षेत्रामध्ये फेल झाली आहे, विकासाच्या कामात झिरो आहे, लेकिन भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये देशामध्ये अव्वल आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये असलेले सगळे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांच्यापैकी एकही नेता या विषयावर बोलत नाही. राज्याच्या जनतेवर अन्याय झाला आहे, विशेष करून नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये लगभग 5 लाख भूखंडारक आहे, त्यांच्यावर अन्यायकारक भूमिका या शासनाने घेतली आहे. आणि म्हणून हा काळा जीआर उद्धव ठाकरे सरकारने काढला आहे, याच्या पत्रहीसुद्धा 2 दिवस पहिले आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे आणि म्हणून त्यांना मागणी केली आहे का हा काळा जीआर आपण ताबडतोब रद्द करा. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंटिन्यू आपण आंदोलन करत आहोत, यानंतरसुद्धा 22 तारखेला नागपूरसुद्धा पन्ह्याच्या झोनमध्ये बी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचे जीआर काढून जी अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली आहे ते कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही आणि म्हणून हा जीआर आपण रद्द करावं अशा प्रकारची मागणी आमची. सभापतींना आम्ही सांगितलं आहे का मागच्या 5 वर्षाच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या कारकिर्दीमध्ये या आउटर भागामध्ये लेआउटमध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही डेव्हलपमेंट केलं, त्यावेळी 56 रुपये प्रति स्क्वेअर फूटच्या हिशोबानं नियमितीकरणाचा चार्ज आम्ही एनआयटी घेत होती, लेकिन या 2 वर्षामध्ये या शासनाने एकही रुपया दिला नाही का. आता हे जास्तीचे पैसे घेऊन का आता एनआयटीची तिजोरी भरायची आहे का शासनाची तिजोरी भरायची आहे हे जनतेच्या खिशामध्ये डाका टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. 2 वर्षापासून आपल्याला माहीत असेल का 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोकांचे धंदे बंद झाले, दुकानदारा बंद झाल्या, अनेकाच्या नोकरी गेल्या, लोकांच्या समोर आज रोजगारीचा विषय मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा वेळेमध्ये हे गुंठेवारीचे रेट 168 रुपये करणं ही अन्यायकारक भूमिका आहे. आणि म्हणून सभापती महोदयांना सांगितलं का तुम्ही आमच्या पत्रावर आपलं कवरिंग लेटर लावा आणि मुख्यमंत्र्याला नागपूर शहराची भावना कळवा. बुधवारी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धमान नगर येथील सात वचन लॉन मध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार संबोधित करताना म्हणाले की केंद्र सरकार आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून ईडीच्या माध्यमातून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा प्रयत्न कधी सफल होणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनाकारण फसवण्यात आले असून त्यांची कुठलीही चूक नाहीये. देशमुख लवकरच कार्यकर्त्यांसोबत पक्षात दिसून येतील. या संमेलनाला नागपूर शहरासहित जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री रमेश बंग, राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, शब्बीर अहमद विद्रोही, दीनानाथ पडोळे, प्रकाश गजबिये, शेखर सावरबांधे, प्रवीण कुंटे, आभा पांडे, दुनेश्वर पेठे उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना पवार म्हणाले की अनिल देशमुख मागील अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत. पक्षाला मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांना खोट्या आरोपांखाली अडकवण्यात येत आहे. मात्र ते या सर्व आरोपांमधून बाहेर पडून लवकरच आपल्यामध्ये दिसून येतील. त्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की आगामी महानगरपालिका निवडणुका बघता सर्व कार्यकर्त्यांना आपापसातले मतभेद विसरून कार्य करावे लागेल. मनपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावावी लागेल. मी मागील 40 वर्षांपासून पवार यांच्यासोबत काम करत आहे. ते 10 वर्ष केंद्रात मंत्री होते. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाला नंबर 1 पक्ष बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आज देशाला पवार यांच्या प्रगतीशील विचारांची गरज आहे. कट्टरपंथी लोक सांप्रदायिक दंगे करून महाराष्ट्रावर निशाणा साधत आहे. मात्र प्रगतीशील विचारधारा असणारे अनेक पवार यावेळी समोर येतील. भाजप नेता डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण ट्विट केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसेच ते कधीही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही असा टोलाही त्यांनी नवाब मलिकांना मारला. पत्र परिषदेदरम्यान अनिल बोंडे म्हणाले की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणजे हातपाय बांधलेले गृहमंत्री आहेत. ते प्रत्येक गोष्ट विचारून करतात, त्यामुळेच त्यांचं गृहविभागावर नियंत्रण नाही. सोबतच ते म्हणाले की शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणाले होते. हे म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं म्हणण्यासारखं आहे. शरद पवारांनी त्यांचा विदर्भ दौरा अचानक रद्द केला याबाबत तुमचं मत काय असे बोंडे यांना विचारलं असता ते म्हणाले की मी आधीच पवारसाहेबांना सांगितले होते की विदर्भातील शेतकऱ्यांना अनेक समस्या आहेत, त्यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, त्यामुळे त्यांनी विदर्भात येऊ नये. त्यांना कदाचित हाच असंतोष अस्वस्थता त्यांच्या नागपूर दौऱ्यामध्ये दिसली असेल आणि त्याचमुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल. त्याचमुळे त्यांनी यवतमाळ वर्धेचा दौरा रद्द केला असावा. विदर्भातील हवामान त्यांच्यासाठी योग्य नसून त्यांनी त्यांची काळजी घ्यावी असा उपरोधिक सल्लाही डॉक्टर या नात्याने अनिल बोंडे यांनी पवारांना दिला. की मी माझ्या कालच्या ट्विटर स्पेसवर केलेल्या संभाषणावर पूर्णतः ठाम आहे, कारण की मी जे काही बोलतो ते शुद्धीत बोलतो. कोणताही हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही, कोणताही दारू पिऊन बोलत नाही, आणि त्याच्यामुळे नवाब मलिकसारखं बेहोशीमध्ये वक्तव्य करण्याची माझी सवय नाही. आणि म्हणून जे बोललो त्यावर कायम आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये दंगली होत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यामध्ये किंवा सेक्युलर तथाकथित सेक्युलर डाव्या विचाराच्या राज्यामध्ये दंगली होतात, कारण या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं, प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं, त्यातले मंत्री करतात. हा माझा स्पष्ट अनुभव आहे. पालकमंत्र्यांना पूर्वनियोजित दंगल वाटते आहे तर त्यांनी त्यांच्या गृहखात्याकडून तपास करावा. आणि 12 तारखेच्या अगोदर जेवढे काही फुटेजेस आहे आम्ही द्यायला तयार आहे. आम्ही त्यांचे व्हॉट्सअप द्यायला तयार आहे, आम्ही त्यांचे व्हिडिओ द्यायला तयार आहे. त्या सर्वावर कारवाई करायची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवली. शरद पवार साहेबांना कालच मी विनंती केली होती, सांगितलं होतं की इथे असंतोष शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, मदत मिळाली नाही, संत्र गळले, धानाला बोनस जाहीर झाला नाही, नंतर एवढ्या एसटीचा कामगाराचा संप आहे, मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी येऊ नये. अस्वस्थता असंतोष त्यांना कदाचित त्यांच्या दौऱ्यामध्ये नागपूर चंद्रपूरमध्ये दिसला असेल आणि त्याच्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल. त्यामुळं त्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरचा वर्धेचा दौरा रद्द केला. आणि माझी डॉक्टर या नात्यानं त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, कारण की विदर्भातलं हवामान राष्ट्रवादीला मानण्यासारखं नाही. की शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणतात, हे असं म्हणण्यासारखं आहे की मांजर कधीच उंदीर खात नाही.
स्वाभिमानी किसान संघटनेचे नेते रविकांत तुपकर नागपुरात अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. दरम्यान त्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनाचे पडसाद बुलढाण्यात पण दिसून आले. रविकांत तुपकर यांच्या अटकेनंतर बुलढाण्यात आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी नागपूरच्या संविधान चौकात स्वाभिमानी किसान संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. तसेच अन्नाचा एकही दाणा न खाण्याचा संकल्प करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर बुलढाण्यातील आंदोलन अधिक तीव्र झाले. बुलढाण्यातील देऊळघाट आणि देऊळघाट मही येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी टायर जाळून निदर्शने केली. बाईट केंद्र सरकारनं पोल्ट्रीवाल्यांच्या नावाखाली सोयाबीन आयात केली आणि सोयाबीन आयात करून सोयाबीनचे दर पाडले. पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क कमी केलं, सोयाबीनचे दर पाडले आणि भरीसभर म्हणून की काय खाद्यतेल आणि तेल बियांवर स्टॉक लिमिट घातली. त्याच्यामुळे आमच्या सोयाबीनचे भाव 11,000-4,000 आले आणि कापसाचे उत्पादन कमी झालं. उत्पादन खर्च या वर्षी भरून निघणार नाही म्हणून सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये, कापसाला 12,000 रुपये, धानाला क्विंटल 1,000 रुपये बोनस मिळाला पाहिजे आणि पीक विमा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. गेल्या वर्षी या वर्षीचा पीक विमा मिळाला पाहिजे आणि महावितरण कनेक्शन कापणं शेतकऱ्यांचे थांबवले पाहिजे. या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही सत्याग्रह करतोय. मी घोषणा करतोय की मी आज या क्षणापासून इथून पुढे अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. जे हत्यार आम्हाला महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं दिलं, या सरकारला सांगतो की जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. ही घोषणा मी या ठिकाणी करून माझ्या अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करतो. बुधवारी गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी यांच्या अंतर्गत 130 कोर्स रिक्रूटनी भारतीय सैन्यातील सैनिक म्हणून शपथ घेतली. त्यानिमित्त भव्य पासिंग आउट परेडचे आयोजन करण्यात आले होते. परेड दरम्यान त्यांनी प्राणाची बाजी लावून देशाच्या रक्षणाची शपथ घेतली. गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की परेडचे परीक्षण हवाई दल अधिकारी एअर मार्शल शशिकर चौधरी AVSM VSM ADC AOC इन सी मेंटेनन्स कमांड यांनी केले, जी संयुक्त कौशल्याची खरी भावना दर्शवते. भरती झालेल्यांना संबोधित करताना समीक्षक म्हणाले की सैनिक असणं ही अभिमानाची तशीच मोठी जबाबदारी आहे. त्यांनी भरती झालेल्यांना शारीरिक, मानसिक आणि सर्व प्रकारे देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट गार्ड सैनिकांचा त्यांनी पदक देऊन गौरव केला. सर्व क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील रहिवासी कुमावत नरेंद्र मधुरम या भरतीला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या ST संपादरम्यान विदर्भात साकोलीहून ही पहिली बस सुटली असून यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. साकोली ते भंडारा 11 प्रवाशी तर भंडारा ते साकोली 33 अशा 44 प्रवाशांनी या दरम्यान प्रवास केला. विदर्भातून पहिली बस सुरू करण्याचे धाडस साकोली आगाराने केले असून यावेळी भंडारा पोलिसांनी ST पूर्ण सुरक्षा दिली होती. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान पोलिसांचे वाहन बसच्या मागे पुढेच होते. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर सेवा पूर्ववत करू असे साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी यावेळी सांगितले. सध्या संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता आमच्याकडे कामगिरीवर आलेल्या चालकाकडून
इथं स्पॉट बुकिंग करून देऊन आणि त्यांना सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही मार्ग तपासणी पथक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांचे स्पॉट तसंच पोलीस विभागाच्या वाहनांच्या द्वारे सुरक्षितपणे एकूण जातानी 14 प्रवासी आणि येताना 33 प्रवासी घेऊन प्रवास केलेला आहे. एकूण 47 प्रवासी आपण वाहतूक केलेली आहे. यामुळे काही अंशी लोकांना दिलासा मिळाला होता. आजच्या घडीला सर्वात जास्त म्हणजे लूट लुबाडणूक चालू आहे खाजगी वाहतूकदाराकडून आणि त्यामुळे लोकांना तो दिलासा मिळाला होता. लोकांची पुन्हा मागणी आहे परंतु चालकाची उपलब्धता आणि वाहकाची उपलब्धता होत नसल्याने कामगिरीवर येत नसल्याने सध्या आमच्या फेऱ्या बंद आहेत. चालक वाहक कामगिरीवर आल्यास लगेच आमच्या पूर्ववत भंडाराकरिता गोंदियाकरिता देवरीकरिता लाखांदूरकरिता आम्ही बस फेऱ्या सुरू करू. एकीकडे पोलीस विभागाकडून सर्व प्रकारची कडक कारवाई केली जात असताना दुसरीकडे गैरकृत्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. अशा घटनांमुळे समाजावर काळीक तर होतच आहे पण इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान नागपूर शहरातील विविध भागात 2 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिली घटना उघडकीस आली जिथे शेजाऱ्याने 15 वर्षीय तरुणाला वाचण्याची शिकार बनवले. ती गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. तरुणीच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी मनीष परातेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पीडित मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. बलात्काराची दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तरुणीला घरी एकटी पाहून परिचित तरुणाने तरुणीवर अत्याचार केला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निखिल आत्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. 14 वर्षीय पीडित मुलगीही 9वीत शिकते. दुसरीकडे गणेशपेठ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून छत्तीसगडमधील रायपूर इथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून साहिल हुसेन असे आरोपीचे नाव आहे. 33 वर्षीय पीडित तरुणी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. मे 2015 पीडितेची साहिलशी सोशल मीडियावरून मैत्री झाली. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. या दरम्यान साहिलने प्रेम व्यक्त करत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडितेलाही लग्न करायचे होते. साहिल तिला भेटण्यासाठी नागपुरात येत असे. हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन तो तिच्यावर सतत बलात्कार करत होता. लग्नाबाबत विचारणी केली असता वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत असे. पीडितेने साहिलवर लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने स्पष्टपणे पाठ फिरवली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहेत. सातत्याने भाव वाढवून सरकार आपली तिजोरी भरत आहे. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की सध्या देशात पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जात आहे. नियमानुसार राज्य सरकारला पेट्रोलवर 11.16 रुपये आणि डिझेलवर 8.72 रुपये मोजावे लागतात. 2020 ते 2021 पेट्रोलवर राज्य सरकारला प्रति लिटर 13.16 रुपये देण्याऐवजी केवळ 56 पैसे देण्यात आले तर डिझेलवर 12.72 रुपयांऐवजी केवळ 72 पैसे देण्यात आले. केंद्र सरकारने 18 रुपये रस्ते विकास उपकर आणि 4 रुपये कृषी उपकर लावला. राज्याला उपकराचा वाटा मिळत नाही त्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून राज्याचा वाटा आणखी कमी झाला आहे. उपकराच्या माध्यमातून केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची आणि राज्य सरकारची आर्थिक पिळवणूक करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरही देशात पेट्रोल 110 रुपये आणि डिझेल 100 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. ही एक प्रकारे जनतेची लूटच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी असल्याने पेट्रोल 60 रुपये लिटर असावे मात्र दर कमी न करून केंद्र सरकार जनतेला आर्थिक अडचणीत टाकत आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही करात कपात करावी अशी भाजपची मागणी आहे. मात्र केंद्राने पसरवलेल्या आकडेवारीचा हा केवळ भ्रम आहे. पंजाब राजस्थान तेथील काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला आहे तसेच महाराष्ट्र सरकारनेही केले आहे. वाघाच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती चंद्रपूर वन विभागाच्या कार्यक्षमता विभागाला मिळाली होती. वन विभागाच्या पथकाने आरोपीला पकडण्याचा बेत आखला आणि मोटरसायकलची चौकशी केली. त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी 5 आरोपी सापडले. मृत वाघाचे अवयव अहेरी रस्त्यावरून चंद्रपूरच्या दिशेने आणल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या कार्यक्षमतेच्या पथकाला मिळाली.
त्याअंतर्गत गुणपिपरी येथील नवीन बसस्थानकासमोर कार्यक्षमता पथकाने आपली फिल्डिंग लावली. सायंकाळी मोटरसायकलवर दोघेजण संशयास्पद अवस्थेत दिसले असता पथकाने केलेल्या तपासणीत एका व्यक्तीला पोटात वाघाचे कातडे आढळून आले. यानंतर अन्य दोन आरोपींना पकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये वन विभागाला यश आले. आणखी तीन आरोपींचा शोध लागला. आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भामरागड संकुलातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी रात्रीच गोंडपिपरी येथील वनविभाग कार्यालयात कडकडीत चौकशी केली. तपासादरम्यान आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी फणींद्र गाडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भामरागड संकुलात वाघाची कातडे व इतर साहित्य तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर आता सर्व काही हळूहळू सुरू होत आहे. दरम्यान पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर आता एका मागून एक पॅसेंजर गाड्याही सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर ते आमला दरम्यानची पॅसेंजर ट्रेन सेवा गुरुवारपासून पूर्ववत होणार आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना आणि इतर नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे अजूनही काही मार्गांवर प्रवासी गाड्या बंद आहेत. मात्र मध्य रेल्वेने नागपूर ते आमला दरम्यान ट्रेन सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. या ट्रेनमधून दर दिवशी शेकडो प्रवासी प्रवास करतात. ही पॅसेंजर ट्रेन नागपुरात येण्यासाठी अतिशय योग्य आहे. एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत कमी तिकिटामुळे अधिकाधिक लोक प्रवास करतात. आता दररोज पॅसेंजर ट्रेन नागपूरहून संध्याकाळी 7 वाजता निघून आमला येथे रात्री 10:10 पोहोचेल. सध्या कोविडची परिस्थिती पाहता दोन्ही डोस घेणाऱ्या प्रवाशांनाच तिकीट मिळेल. आणखी एका महत्त्वाच्या अटीनुसार नागपूर ते आमला दरम्यानच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त तेच प्रवासी प्रवास करू शकतील ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकेकाळी ICF कोचने धावणारी नागपूर आमला नागपूर पॅसेंजर आता नव्या रंगात दिसणार आहे. आता ही पॅसेंजर मेमू कोचसोबत चालवली जाणार आहे. सध्या विभागात सुरू झालेल्या सर्व पॅसेंजर गाड्या केवळ मेमू म्हणून चालवल्या जात आहेत. दोन्ही बाजूला इंजन असल्याने शटिंगची गरज आढळत नाही. त्यामुळे रेल्वेची ऊर्जा आणि वेळही खूप वाचतो. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.